नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज 84वी जयंती. यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीतल्या डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या आवारात डॉ कलाम यांच्या अर्धपुतळ्याचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. तसंच डॉ कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन आणि डॉ कलाम यांच्यावर आधारित टपाल तिकिटाचं आणि डॉ कलाम यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन या पुस्तकाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. सतत नवनवीन आव्हानांच्या शोधात असलेले ज्येष्ठ संशोधक डॉ कलाम यांचं संपूर्ण जीवनच मार्गदर्शक आहे. कलामांमुळेच माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात भारताला स्वतंत्र ओळख मिळाली असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तसंच डॉ कलाम यांच्या रामेश्वरम या जन्मगावी लवकरच केंद्र सरकारच्या वतीनं एक भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी उपस्थित होते. त्यांनी डॉ कलाम यांच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ कलामांच्या स्मृतीप्रित्यर्थ ओडिशातील पुरी इथल्या समुद्र किनाऱ्यावर शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी वाळूचं शिल्प साकारलं आहे. डॉ कलाम यांच्या जयंतीनिमित्त हैदराबाद इथल्या डीआरडीएल संकुलाला डॉ एपीजे अब्दुल कलाम असं नामकरण करण्याचा कार्यक्रम आज होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा जन्मदिन आज वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात आहे. वाचन संस्कृतीचा प्रचार प्रसार आणि विकास व्हावा हे यामागचं उद्दिष्ट आहे. यानिमित्तानं राज्यात आज विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आजच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त डोंबिवलीतल्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. अहमदनगर जिल्ह्यातल्या विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आज वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्तानं वक्तृत्व रांगोळी चित्रकला अशा विविध स्पर्धांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. नागपूर इथंही धंतोली जिल्हा ग्रंथालयात ललित वाङ्मय संदर्भ ग्रंथ स्पर्धा परीक्षा पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यावेळी लेखक डॉ भालचंद्र काठे यांनी डॉ कलामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पुण्यातही केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाच्या वतीनं गणेश कलाक्रीडा मंच इथं एका विशेष विक्री दालन थाटण्यात आलं आहे. यात गीतरामायण आधुनिक भारताचे निर्माते लोककथा अशी 400 पुस्तकं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. राज्यात डान्स बारवर बंदी घालणाऱ्या संबंधित कायद्याला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. महाराष्ट्र पोलीस कायदा दुसरी सुधारणा कलम 33A1 तरतुदीला स्थगिती देणं योग्य ठरेल असं न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि प्रफुल्ल चंद्र पंत यांनी आजच्या आदेशात म्हटलं आहे. मात्र या डान्समध्ये दुरान्वयही अश्लीलता नसावी तसंच महिलांच्या प्रतिष्ठेलाही बाधा येता कामा नये असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात खातरजमा करण्याची जबाबदारी राज्याच्या पोलिसांवर ठेवण्यात आली आहे. भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 5 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार आहे. दरम्यान डान्सबारवरची बंदी कायम राहावी या भूमिकेवर सरकार ठाम असून आजच्या आदेशाचा अभ्यास करून आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आधार कार्ड योजना ही अनिवार्य नसून न्यायालयाचा पुढचा निर्णय येईपर्यंत ही योजना पूर्णतः ऐच्छिक असल्याचा निर्वाळा आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. महात्मा गांधी रोजगार हमी योजना जनधन योजना यासह निवृत्तीवेतन आणि भविष्य निर्वाह निधी यासारख्या योजनांना सरकार आधार कार्डशी जोडू शकतं असं न्यायालयानं म्हटलं आहे. यापूर्वी आधार कार्ड स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदानासाठी वापरण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खान यानं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. झहीर खाननं आपल्या कारकिर्दीत 92 कसोटी सामन्यात 311 गडी बाद केले. 201 दिवसीय क्रिकेट सामन्यात झहीरनं 282 गडी बाद केले तर 17 T20 सामन्यात त्यानं 17 जणांना बाद केलं. 2011 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झहीरनं 21 बळी घेऊन भारताच्या विजयात महत्वाचं योगदान दिलं होतं. गेली काही वर्ष सततच्या दुखापतीमुळे झहीर खानला अनेकदा संघाबाहेर राहावं लागलं.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.